जिले में बढ़ रहे मानव वन्यजीव संघर्ष की आग अब इतनी बढ़ चुकी है कि अब तक ध्यान ना देने वाले नेताओं पर भी ध्यान देने की बारी आई है। पूर्व पालक मंत्री विजय वडेट्टीवार द्वारा इन हमलों का संज्ञान लेते हुए वर्तमान पालक मंत्री के घर के सामने आंदोलन छेड़ने की बात कही गई। आखिरकार ऐसा क्या हुआ कि वडेट्टीवार को ये कदम उठाना पड़ा, जानिए इस खबर में। जिले में मानव वन्यजीव संघर्ष बड़े पैमाने पर बढ़ गया है। आए दिन बाघ और तेंदुए के हमले से लोग अपनी जान गंवा रहे हैं। इसी के चलते बाघों का बंदोबस्त करें अन्यथा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार के घर के समक्ष ढोल बजाओ आंदोलन करने का इशारा पूर्व पालक मंत्री तथा विधायक विजय वडेट्टीवार द्वारा दिया गया है। इस बारे में उन्होंने कहा कि पर्यावरण का समतोल रखने तथा वन्य जीवों के संरक्षण के संबंध में हमारी भी सकारात्मक भूमिका है, किंतु चंद्रपुर जिले में मानव वन्यजीव संघर्ष बड़े पैमाने पर बढ़ गया है और वन्यजीव संघर्ष से होने वाली जीवित हानि टालने के बजाय वन विभाग तथा वन मंत्री मानवीय जीवन को पैसे में तोल कर मजाक उड़ा रहे हैं। जल्द से जल्द अगर इन घटनाओं पर प्रतिबंध नहीं लगाया गया या इन बाघों का बंदोबस्त नहीं किया गया तो वन मंत्री के घर के समक्ष निषेध स्वरूप ढोल बजाओ आंदोलन करने का इशारा पूर्व कैबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार ने दिया है। इस बारे में अधिक जानकारी देते हुए उन्होंने क्या कहा, चलिए सुनते हैं उन्हीं की जुबान। अपनी भूमिका काय असणार नाही, आता वेळ आली आहे की वाघ महत्त्वाचा आहे की आता माणूस महत्त्वाचा आहे। शासनाने आणि मंत्र्यांनी हे आता ठरवलं पाहिजे। निसर्गाचा समतोलासाठी आम्ही वन्यप्राणी जगवण्यासाठी नेहमीच आमची भूमिका सकारात्मक राहिली आहे, पण ती किती असावे त्याला मर्यादा असाव्यात। आज वाघाची संख्या 200 वर गेल्याचं वनमंत्री छातीडोकपणे सांगतात आणि दुसरीकडे मात्र आठवड्यातून 2-2 बळी मानवाचे जात आहेत, त्याला जबाबदार कोण? यासाठी मागच्या वेळेस पाच वर्ष या जिल्ह्यातीलच वनमंत्री होते आणि आत्ताही वनमंत्री पदाचं काम जबाबदारी स्थानिक मंत्र्यावरच आहे। मग असं असताना यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। केवळ पैसे वाढवून दिलेत, 20 लाख दिलेत ना, 15 लाख दिलेत ना, 25 लाख दिलेत, म्हणजे काय माणसाची किंमत ठरवत आहे काय? या 25 लाखाने माणसाचं आयुष्य पुन्हा माणूस त्याचं कुटुंब आणि तो परत येणार आहे? म्हणजे माणसाच्या आयुष्याची किंमत यांनी ठरवली या जिल्ह्याच्या वनमंत्र्यांनी, या महाराष्ट्राच्या वनमंत्र्यांनी। आमचं म्हणणं असं आहे की त्या वाघाच्या टेरिटरीला जेवढा एरिया लागतो तेवढे वाघ ठेवून सोडून इतर सर्व वाघांचं ट्रान्सलोकेट करण्याची आवश्यकता आहे। आणि ट्रान्सलोकेट करत असताना दुसरीकडे त्यांना शिफ्ट करत असताना ज्या गावामध्ये उपाययोजना करायला पाहिजे तातडीनं केले पाहिजे। वन्यप्राणी आणि मानव यातला जो आत्ता संघर्ष वाढलेला आहे तो तातडीनं थांबवला पाहिजे, अन्यथा आम्हाला मंत्र्यांना जागृत करण्यासाठी त्यांच्या घरापुढे ढोल वाजवावा लागेल आणि त्यांना जागृत करावं लागेल, हे सुद्धा आता या मंत्र्यांनी लक्षात घेतलं पाहिजे।